आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणातच जर तेवढी संवेदनशीलता आपण जागृत ठेवली तर विद्रोहाचं बीज कुठेतरी आपल्यामध्ये पेटूनच उठत. त्यांनी सांगितलं की वी आर लिव्हिंग इन व्हेरी डेंजरस टाइम. चंद्रकांत देवताले म्हणतात ये एक मुकदमा है, ये एक मुकदमा है, या तो गवाही दो या फिर गूंगे हो जाओ हमेशा हमेशा के लिए. महाराष्ट्रामध्ये नयनतारा सहगल, गणेश देवी जी यांच्यासारखं, यांच्या इतकंच मोठं आणखीन एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाला आज मी इथे तुमच्या, तुम्ही सगळेच त्यांना ओळखता, आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत जे जे प्रश्न पडले त्या सगळ्या प्रश्नांमध्ये आणीबाणी, अघोषित आणीबाणी, चळवळी, अनेक संस्थांशी निगडीत कार्य, अशा अनेक पातळ्यांवर ज्यांनी काम केलं त्या पुष्पाताई भावे आज आपल्यामध्ये आहेत आणि आज आपल्याशी त्या संवाद साधणार आहेत. मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. पुष्पा भावेताई, महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ म्हणजे पुष्पाताई भावे. रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वैचारिक बळ पुरवण्याचं काम पुष्पाताई सातत्यानं करत असतात. गुंतागुंतीच्या प्रश्नांची वैचारिक मांडणी करत सामाजिक कार्याला एक सुस्पष्टता त्या नेहमीच देत असतात. शोषित वंचितांच्या नवनव्या प्रवाहांची दखल ते घेत असतात. आपल्या याच वैचारिक योगदानातून पुष्पाताई आज राज्यातल्या वेगवेगळ्या चळवळींशी जोडल्या गेलेल्या आहेत. पूर्ण वेळ कार्यकर्त्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची योजना सुरू करण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घोषित आणीबाणी असो वा अघोषित आणीबाणी असो, पुष्पाताई सातत्याने विरोधात ठाम भूमिका घेऊन उभ्या असतात. राजकारणातील लोकशाही विरोधात जाहीरपणे लोकशाही भूमिका घेत असतात. महाराष्ट्रातल्या रमेश किणी प्रकरणात पुष्पाताईंनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले होते. कित्येक वर्ष ते प्रकरण गाजत होत. सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या पुष्पाताई आज मृणाल गोरे साऊथ एशियन इंटरॅक्टिव्ह सेंटर ऑफ सोशल जस्टिस अँड पीसच्या मुख्य प्रणेत्या. साने गुरुजी स्मारक ट्रस्टच्या आंतर भारतीय अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्ष आहेत. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या यदि फडके संशोधन केंद्राच्या मार्गदर्शक आहेत. ही त्यांची खूप छोटीशी ओळख आहे, कारण आपला संपूर्ण महाराष्ट्र त्यांना गेले कित्येक वर्ष ओळखतो आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत, अनेक त्यांना ऐकणारे कान तयार केलेले आहेत आणि त्या कानांपैकीच आज कित्येक लोक इथे जमलेले आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रेक्षकांशी, मित्रांशी, रसिकांशी संवाद साधावा. माननीय नयनतारा सहगल, जयंत पवार आणि स्वातंत्र्याची आस बाळगणारे असंख्य आयोजक आणि उपस्थित सज्जनो, नमस्कार. माझा जन्म 1939 मधला, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला, पण ती वर्ष काही जाणतेपणाची नव्हती. पण जसजशी जाणीव होऊ लागली तसतशी राज्यघटनेची संहिता आणि वास्तव यातल्या फटी जाणवू लागली. राज्यकर्ते आणि राजकारण यांनी निर्माण केलेल्या अनेक फटी टोचू लागले. अनेक मागास समाज गटांचे प्रश्न जाणवू लागले. आणीबाणीचा कालखंड येण्यापूर्वी राज्यघटनेला धक्का पोचेल असे अनेक प्रसंग घडू लागले. आणीबाणीत कहर झाला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी काही करण्याची संधी प्राप्त झाली. त्याच वेळी स्वातंत्र्याविषयीच्या गाभ्याचा विचार करणाऱ्या
संधी प्राप्त झाली. त्याचवेळी स्वातंत्र्याविषयीच्या गाभ्याचा विचार करण्याची संधी प्राप्त झाली. संकट आले होते त्या मानाने ते लवकर नाहीसे झाले, पण मन हादरवून टाकणारा अनुभव मिळाला. आणीबाणीनंतर मन अधिक सजग झाले, स्वातंत्र्याचे पेच जाणवू लागले. नयनतारा सहगल यांनी प्रश्न विचारला आहे, आज आपल्यामध्ये स्वातंत्र्याची तीच आस आहे का? आपल्या आधी होऊन गेलेल्या भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री पुरुषांचे नाव सांगण्यास आपण पात्र आहोत का? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आपली विविध प्रवासी स्वातंत्र्य आज धोक्यात. याचे कारण म्हणजे या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबींचा काही ना काही वाईट परिणाम करत आहेत. आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच आपण ईश्वराशी कसा संवाद साधतो, आज अशी परिस्थिती आली जिच्यात वेगळेपण आणि सत्तारूढ विचार प्रणालीला विरोध या गोष्टींचा भयंकर हल्ले होत आहे. वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमध्ये प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे भय खातो आणि आपली वेशभूषा भिन्न आहे. आपली वेगवेगळे सण आपण साजरे करतो. आपण वेगवेगळ्या धर्माचे आचरण करतो. सर्वसामावेश करता या आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था जिचं नाव भारत आहे ती म्हणजे आपले सर्वात मोठे विलक्षण असे यश आहे जे अन्य कुठल्याही देशाला माहीत देखील नाही. नयनतारा सहगल यांनी वर्णन केलेले हे जे भारत नावाचे व्यवस्थापन आहे, आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली. हे धोरण एका फटक्यात हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यावधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक बाहेरचे शत्रू ठरवू लागले. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसुरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताच्या एक निधर्मी लोकशाहीचं स्वप्न पाहिलं होतं. एक प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी नव्हते, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या व तिच्या श्रद्धेनुसार जगण्याचा व ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार असेल हे त्यांनी जाणले होते. हा निर्णय ज्यात घेतला गेला त्या विधिमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. या उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्या अखिल मानवजात समान आहे अशा आग्रहातून जातीव्यवस्थेविरुद्ध एक क्रांती सुरू झाली ते थोर मराठी विभूती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदर्श बाजूला सारण्यात आलाय. अल्पसंख्याक आणि हिंदू राष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा न देणारे लोक रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या
दुराग्रही लोकांचे रक्षण करत आहे. कलयुग नियंत्रण हे हुकुमशाहीचे लक्षण आहे. एक प्रसिद्ध रशियन प्रकरण आहे सोल्झेनित्सिन यांचं. त्यांना सत्यमजुरीची शिक्षा ठोठावली गेली. नंतर त्यांना साहित्याचे नोबल पारितोषिक मिळाले. लेखकावर अज्ञानमूलक आग पाखडत होते आणि त्याही पेक्षा भयानक संकट येतात. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात केवळ बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साथी गोविंद पानसरे यांना बंदुकीच्या गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर कर्नाटकात डॉक्टर कलबुर्गी या अभ्यासकाला आणि गौरी लंकेश या पत्रकार स्त्रीला बंदुकीच्या गोळ्यांना बळी द्यावे. तर काही लेखकांना आणि कवींना केवळ जहरी टीकेला सामोरे जावे लागले, त्यामुळे ते लेखन संन्यास घेऊ इच्छितात. अनेक चित्रपट दिग्दर्शकांच्या अमुक दृश्य वगळणार तर आम्ही तुमचे चित्रपट दाखवू देणार नाही अशी धमकी देण्यात येते. सेन्सरशिपची जणू काही वेगवेगळी मंडळ स्थापन झाली आहे. वैयक्तिक आयुष्यात विवाहासारख्या संस्कारावर अनेक बंधनं निर्माण झाली. जातीपातीची बंधनं पाळली नाही तर हिंसक प्रतिक्रिया निर्माण होतात. मृत्यूदंड देण्याची शिक्षा होते आणि ज्याला ऑनर किलिंग म्हटले जाते. हत्येमध्ये काहीच गौरव नाही याचे भानही राखले जात नाही. गोहत्या आणि गायीचे मांस खाणे हे केवळ अफवांच्या आधारे मुस्लिमांच्यावर आरोप करून कायदा हातात घेणारे लोक उघडपणे माणसांना चेसतात आणि त्यामुळे हिंसाचाराच्या भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे भय वातावरणात भरून आहे. स्वराज्यातील ज्या संस्था आपली स्वायत्त रूप सांभाळून आपले नेटके विद्वत स्वरूप सांभाळून उभ्या राहिल्या आहेत त्यांचे सुलभीकरण होते आहे. सत्याधीशांच्या सोयीचे त्यांच्या विनियोग होतो. कलावंताला नाडणाऱ्या या परिस्थितीविषयी नयनतारा सहगल सतत व्यक्त होत आले आहे. त्यांना यवतमाळच्या संमेलनात उद्घाटक म्हणून आमंत्रित केले गेले. त्यांचे या परिस्थितीचे विचक्षण समीक्षण करणारे भाषण आयोजकांकडे आले आणि आयोजकांनी त्यांचे आमंत्रण का होऊन जाणे रद्द केले. या विलक्षण घटनेची अनेक कारणं असू शकतील, त्यातील एकही वैध नाही. महाराष्ट्राला लज्जास्पद करणारी अशी ही घटना होती. आज आपण कलावंत एकत्र आलो आहोत ती एका परीने क्षमा याचना आहे, पण त्याही पुढे जाऊन आपल्याला एकत्र येऊन काही करायचे आहे. चला एकत्र येऊया. महाराष्ट्रात डॉक्टर दाभोळकर पानसरे यांच्या खुनानंतर सततच्या प्रतिक्रिया निर्माण झाल्या. दक्षिणायनमध्ये गणेश देवींच्या बरोबर लेखक कवींचा मोठा जाथा सामील झाला ही काही आनंदचिन्ह होती. नयनतारा सहगल यांच्याविषयी खूपच प्रतिक्रिया आल्या. आता आपल्याला इथे थांबायचं नाही. अखिल भारतीय मराठी संमेलनातही काही प्रसादचिन्ह दिसतात. गत्रम वाडखोलकरांनी केलेला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव, दुर्गा भागवतांनी संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्षीय हस्तक्षेप करीत सर्वांना जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी करायला लावलेली प्रार्थना आणि विंदा करंदीकर यांनी सातारच्या संमेलनात केलेली गर्जना. विंदांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे, पण त्यांच्या या गर्जनेचं स्मरण सोयीस्कर दृष्ट्या विसरली गेली आहे. साताऱ्याला नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन चालू होते. या संमेलनाच्या समारोप सोहळ्याआधीचा कार्यक्रम नाट्यपूर्ण कलाटणी देणारा ठरला. विंदांना मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान प्राप्त झाला होता. त्या सत्काराला उत्तर देताना कबीराचं नाव घेण्याची आपली लायकी नाही हे त्यांनी सांगून टाकले. आपल्या धारदार आवाजात ते कडाडले
स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या हातून जी पंचमहापातकं घडली त्यातलं गांधी हत्या हे पहिलं महापातक आणि बाबरी मस्जिद पाडणं हे पाचवं महापातक आहे. यानंतर संपूर्ण मंडप सुन्न झाला. विंदांचं भाकीत खरं ठरलंय. आपण त्या महाचुकीच्या परिणामा स्वरूप अशा एका द्वेषपूर्ण कालखंडात आलो. वाद मतभिन्नता यांना टोकाचे अर्थ प्राप्त झाले. लेखक एकटा पडत चालला. तो वेगाने आपले लिहिण्याचं स्वातंत्र्य गमावत चाललंय. 2014 नवं सरकार सत्तेत आलं तेव्हा ओरियंट ब्लॅक स्वान पेंग्विन इंडिया सारख्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी आपणहून आक्षेपार्ह करू शकतील अशा पुस्तकांची यादी करून त्यांच्या प्रती आपल्या दुकानातून नष्ट केल्या होत्या याची लेखकाला खंत वाटायची असतात. आपल्या संकुचित होणाऱ्या अवकाशाची सर त्यांना बोसते आहे का? साहित्य संमेलनाच्या प्रसंगी हे प्रश्न नेमकेपणाने विचारले पाहिजे. एका बाजूला दक्षिणांमधील लेखक पोलीस संरक्षणात फिरत आहे याची जाणीव माध्यमांना क्वचित दिसते, त्याहूनही ती जनसामान्यांना क्वचित दिसते. प्रश्न परत येणाऱ्या या निवडणुकांचा कोणताही पक्ष निवडून आला तरी वातावरण कमी जास्त तसेच राहणार. कारण साऱ्या पक्षांना राज्यघटनेतील मानवी स्वातंत्र्याविषयी चिंता कमी आहे. एकदा विस्कळीत झालेली मूलभूत संस्था पुरेशी बांधील होत नाही. प्रश्न मूलभूत स्वातंत्र्याचा आहे, समूह जीवनाच्या चारित्र्याचा आहे, समाज जीवनात असलेल्या पोताचा आहे. या समाज जीवनाचा नैतिक पोत सुधारला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत. हे काम विचारवंतांनी कलावंतांनी नेटाने करायला हवं. हे काम करताना तळातून येणाऱ्या हातात हात मिळवायला हवे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याबरोबर संवादात पारदर्शकता हवी. नयनतारा सहगल यांनी आपल्याला जागे केले याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मला इथे उभं राहण्याची संधी आपण सर्वांनी दिली त्याबद्दल धन्यवाद.